सर्व हिंदूंचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडेराया, समतेची शिक्षण, समतेची शिकवण देणारे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि गंगारामदादा जगदाळे यांच्यावर प्रेम करणारे सर्व मंचावर उपस्थित आणि समोर बसलेले बंधू आणि भगिनींनो, जवळपास 1990 पासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय। ज्यावेळेस अगदी मोजके कार्यकर्त्या मी पक्षाचं काम करत होतो, आपण पाहिलं ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचं काम करत होतं त्यावेळेस 2 ते 3 खासदार होते, तर त्याच्यानंतर सलग 3 वेळा भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये आलं। एक पार्टी विथ डिफरन्स अशी ही पार्टी आहे। आपण पाहिलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून काम करत आहे। राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावणाऱ्या विविध योजना या केंद्र आणि राज्य सरकारने चालू केलेला आहे। त्याच्यामध्ये महिलांसाठी आमच्या उज्ज्वला गॅस योजना असेल, शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना असेल। की शेतकऱ्यांच्या पूर्वी आपण पाहिलं राजीव गांधी स्वतः सांगायचे की आमचा शासनाचा 1 रुपया गेला तर त्यातले फक्त 16 पैसे त्या लाभार्थ्यांपर्यंत जायचे, पण पंतप्रधानांनी सर्वांची जन धन खाती खोलली, केंद्राचा डायरेक्ट ऑनलाइन पैसा तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभार्थी पैसा यायला लागला। आता राज्य सरकारने चालू केलेली लाडकी बहीण योजना असेल, कितीतरी योजना आहे, तरुणांसाठी स्टार्टअप इंडिया असेल, विश्वकर्मा योजना असेल, बांधकाम व्यवसायिकांच्या योजना असतील, अशा विविध योजना या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या देशातील जनतेसाठी चालू आहेत। आपल्या पुरंदर तालुक्याचा विचार केला तर आम्ही बरेच वर्ष पक्षाचं काम करत असताना आम्हाला वाटत होतं की आज ना उद्या भारतीय जनता पार्टीचं या पुरंदरवरती विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी जाईल। मी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कितीतरी निधी आपल्या तालुक्यासाठी आणला, त्याच्यासाठी आम्हाला स्वर्गीय बापट साहेबांनी मदत केली, देवदेवजींचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य आहे। याच पद्धतीनं दादासू दादाराव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आपले गंगाराम दादा, आपण आम्ही आता वक्त्यांची भाषण ऐकतोय की सर्वसामान्यांची जाण असणारा नेता आपण पाहिलाय। दादांनी त्यांचं काम पाहिलं आणि त्यांना ताकद दिली आणि त्या नेत्याच्या माध्यमातून तालुक्यामध्ये विविध जनतेची कामं सोडून प्रश्नांची झाली, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, दूध संघाच्या माध्यमातून काही तरुणांना रोजगार निर्मिती करून देण्याचं काम त्यांनी केलं, अशा गंगाराम दादांना मागील काळामध्ये स्वर्गीय बापट साहेबांनी सुरुवातीला त्यांना तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली। निश्चितपणे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची त्यावेळेस पासून गोडधोड चालू झाली। त्यांनी विविध गावांमध्ये विकास निधी आणण्यासाठी पुढाकार घेऊन या तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये लाखो नव्हे कोट्यवधी रुपयांचा निधी आपल्या तालुक्यासाठी आणला। मला सांगायला आनंद वाटतोय की पक्षही सर्व पातळीवर या विधानसभेमध्ये पुरंदर हवेल विधानसभेमध्ये कोण निवडून देऊ शकतो, कुणाच्या मागे जनाधार आहे, सर्वसामान्यांच्या तोंडामध्ये कोणाचं नाव आहे याचा सर्वे करत असतो। पुरंदर हवेलीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये आता 1 नंबरचं नाव जरा कोणतं असेल तर गंगाराम दादा। आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, चंद्रकांतदादा असतील, मुरली अण्णा मोहोळ असतील, यांच्या माध्यमातून देवपर्यंत गंगाराम दादांना उमेदवारी या पक्षाची मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। मला संयोजकांना विनंती करायची की आपणही या जनतेच्या वतीने एक ठराव पुरंदर याच्या वतीने करावा आणि ह्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी द्यावी, अशा पद्धतीचा आपण या
कार्यक्रमाच्या निमित्ताने ठराव करावा. आपण पाहिलं आपल्या पुरंदर तालुक्यामधील बरीचशी लोक रसवंतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आहेत. सर्वांना आधार देण्याचं काम आता आपण मी ऐकलं की दादा करतात. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील, तरुणांना पुण्यामध्ये काही रोजगाराच्या काही संधी हवे असतील तर त्या दादांच्या माध्यमातून मिळतात. यासाठी पुरंदरच्या जनतेचा आणि सर्वसामान्य कुटुंबाचा विकास करायचा असेल तर आपल्याला एक चांगलं नेतृत्व लाभलंय आणि ही संधी आपण सोडू नये. मी पाहिलंय दादा ज्या ज्या भागामध्ये जातात जनतेचा प्रचंड असा प्रतिसाद त्यांना मिळतोय. पुरंदरच नव्हे तर हवेलीमध्ये सुद्धा त्यांना गावोगावी चांगला प्रतिसाद मिळतोय. आता महिलांना त्यांनी देवदर्शन घडून आणलं. सर्व महिलांनी प्रार्थना केली अंबाबाईला आणि ज्योतिबाला. मला वाटतंय आपली प्रार्थना अंबाबाई आणि ज्योतिबाला निश्चितपणे पावेल आणि दादांना यावेळेस विधानसभेमध्ये निश्चितपणे संधी मिळेल. तर आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल. आम्ही गेल्या बरेच वर्ष पाहतोय महायुतीमध्ये शिवतरे बापूंना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सुद्धा खूप काम केलं. पण तेच काम आपल्या जर चांगला आपल्याला एक तरुण स्वतःच कुठलंही राजकीय त्यांना वारसा लाभलेला नाही पण सर्वसामान्यांचं काम करण्याची धडपड असलेला एक तरुण जर पुढे येत असेल तर आपण आपलंही जबाबदारी आपण त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आम्ही आमच्या पक्ष पातळीवर त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करू. आपणही या आता या ठिकाणी ठराव करावा आणि आपल्या तालुक्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यांचे राहुल दादा कुल यांच्याशी चांगली मैत्री आहे. जयकुमार गोरे असतील, मुरली अण्णा मोहोळ असतील यांचाही प्रयत्न प्रदेश पातळीवर चालू आहे की त्यांना उमेदवारी मिळावी. तर आपणही जनतेने सुद्धा त्यांना भरभरून पाठिंबा द्यावा. आता दसरा झालाय, दिवाळीला अजून आहू दे. सर्वांना विनंती करतो की आपले नाते गोती ज्या ज्या गावात असतील त्या त्या लोकांना आता आपण प्रवृत्त करा की या प्रवाहामध्ये या आणि आपल्या तालुक्याचा विकास करायचा असेल. काही प्रलंबित प्रश्न आहेत. हे सरकार आपण पाहिलं, गडकरी साहेबांनी आळंदी पंढरपूर पालखी मार्ग केला. आपला तालुका झपाट्यानं पुण्याचं एक उपनगर आहे, झपाट्यानं तालुक्याचा विकास होत आहे. भविष्यामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल. तरुणांना आमच्या रोजगार पाहिजे, चांगल्या शिक्षण संस्था नाहीये. गुजवणीचा प्रश्न प्रलंबित आहे. गुजवणीच आपण पाहिलं राग गुडूंच परिंच त्या परिसरात पाईपलाईनच काम चालू झालंय. पण खरं पाहिलं तर मॅक्झिमम जो पाण्याची गरज आहे तो ह्या भागासाठी आहे की जे सोमर्डीमध्ये आणि गराड्यामध्ये जर आपल्या गुंजवणीचं पाणी जर टाकलं असतं तर आपला पूर्ण तालुका त्याच्यामध्ये सिंचनाखाली शेतकऱ्यांच्या आला असता आणि त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याचे असतील, शेतीचे पाण्याचे प्रश्न सुटले असतील. त्या भागातल्या शेतकऱ्यांनाही पाणी मिळालं पाहिजे आणि ह्या भागातल्याही शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे. तर याचं योग्य नियोजन करायचं असेल तर आपल्या विचारांचा आमदार त्या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायला पाहिजे. तर आम्हाला इतके वर्ष काम करत असताना भारतीय जनता पार्टीला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आनंद होत आहे की निश्चितपणे यावेळेस पुरंदरमध्ये आपल्या विचारांचा आमदार होईल याच्यामध्ये आता कुठलीही शंका राहिलेली नाही. तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त याच्यासाठी आपली जबाबदारी आहे. छत्रपतींनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं तर त्याच्याबरोबर मावळ्यांनी त्यांना साथ दिली तर आपणही सर्वांनी साथ द्यावी मला निश्चितपणे खात्री आहे. आणि काही आता तुम्हाला आम्ही मी फिरत असताना पुरंदर हवेली विधानसभेमध्ये फिरतोय काही विरोधक आपला अपप्रचार करत असतात काही प्रमाणात किंवा दादांचं नेतृत्व फक्त ठराविक भागापुरत मर्यादित आहे असं येत असत. पण आता त्यांना मला सांगायचं आहे विरोधकांना या स्टेजवर येऊन तुम्ही पाहा की आमचे संदीपजी बेंदरे हवेलीमधून आले, बाळासाहेब राजेंद्र बिंदडे असतील, वैशालीताई असतील हवेलीमध्ये, म्हणजे जवळपास 2 लाख जे मतदार हवेलीमध्ये आहे ते 2 लाखांपैकी मॅक्झिमम मतदान आपल्या दादांच्या मागे उभे राहील. बेखराई नगर फुसुंगी परिसरामध्ये बीड लातूर भागातून आलेली जनता आहे जी आमच्या मुंडे साहेबांची पंकजाताईंना मानणं विचारांची जी लोकसंख्या आहे ती लोक निश्चितपणे
नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे राहिले, तर आगामी विधानसभेमध्ये निश्चितपणे त्यांचाही आपल्याला पाठिंबा मिळेल. आपण असं कुठल्याही विरोधक आता काही अपप्रचार करते त्याला कुठेही बळी न पडता आपल्याला चांगलं नेतृत्व मिळालंय. तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असणारे नेते आहे की आपण तुम्ही कधीही फोन करा तर ते उपलब्ध तुम्हाला होऊ शकतील. सासवडमध्ये काही प्रश्न असतील तर आमच्या शाखेत असतील आम्ही आहोत. सासवडमधले काही प्रश्न असतील तर तुम्हाला आम्ही निश्चितपणे मदत करू. तर तुम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण सर्वांनीच असं दादांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू असा या ठिकाणी मी आपला दादाला आपला दादा आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला शब्द देतो आणि पक्ष सुद्धा आपल्या मागे पूर्णपणे उभा राहील आणि या महायुतीमधून निश्चितपणे यावेळेस गंगारामदादा विजयी होतील याच्यामध्ये